आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खर्डेकर शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेला 28 लाखांचा नफा. 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळी संपन्न. बाळासाहेब खर्डेकर शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर या संस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत पार पडली. अत्यंत शांततेत पण अनेक प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा यावेळी करण्यात आली. संस्थेला चालू वर्षी 28,57,342 रुपये नफा झाला आहे. 10% कर्ज व्याजदर, 10% ठेव व्याजदर, 13% लाभांश यासह सभासदांचे हित जोपासणारी ही संस्था आहे. तर बँको पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांनी सर्वांचे अभिनंदन केले. सभासदांसाठी विविध लाभाच्या योजना, सभासद मयत कर्जमाफी पतसंस्था कमीत कमी वर्गणीमध्ये राबवते. संस्थेने जिल्ह्यात स्वतःचे वेगळेपण सिद्ध केलं आहे. या सभेचे स्वागत व प्रास्ताविक विद्यमान चेअरमन अजित मजलेकर यांनी केलं. सदर सभेत 25 वर्षातील सर्व संचालक मंडळ, सेवानिवृत्त सभासद, आदर्श शिक्षक, पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षकेतर सभासदांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जनरल सभेस अहवाल वाचन व सभासदांच्या शंका कुशंकांचे निरसन चेअरमन अजित मजलेकर यांनी केलं. यावेळी शिरोळ पंचायत समितीचे सभापती सौ चौगुले, उपसभापती संजय माने, गट शिक्षण अधिकारी राजाराम काळगे, शिक्षक नेते दामोदर सुतार, संस्थापक अध्यक्ष बामा पटेल, राजू वाले, राजू जुगळे, बंडू प्रभावळे, दिनकर तराळ, शिक्षक बँक व्हाईस सौ डिग्रजे, संचालक दिलीप पाटील, जिल्हा सरचिटणीस उत्तम सुतार, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष रविकुमार पाटील, संस्था स्थापनेपासूनचे सर्व विद्यमान संचालक, संघटना प्रतिनिधी, संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी दानोळीहून अभय वाळकुंजे. मिस्टर बाळासाहेब खर्डेकर शिक्षक व शिक्षिकेतर संस्थेची आज लोकमहोत्सवी सभा पार पडलेली आहे. आमच्या संस्थेची वैशिष्ट्य अशी आहे की 772 सभासद आहे. चालू वर्षी 28 लाखाच्या वर नफा झालेला आहे. सर्व सभासदांना 13% डिव्हिडंड आणि तालुक्यात सर्वात कमीत कमी व्याजदर 10.75% इतक्या कर्ज पुरवठा केला जातो. बाळासाहेब खर्डेकर शिक्षक पतसंस्थेच्या जनरल मीटिंग आता पार पडली. आमचं विरोधक म्हणून एकच मागणं आहे की जे तालुक्यातील सर्वसामान्य सभासद आहेत, काही शिक्षक आहेत, त्यांना सभासद करून घेतलं जात नाही. तर सर्व शिक्षकांना सभासदाची दारं या संस्थेत खुली करावी एवढं आमचं एक मागणं आहे. आणि जरी आम्ही विरोधक असलो तरी संस्थेचे जे चांगले मुद्दे आहेत त्याला आम्ही कायमच पाठिंबा देणार आहे.